नमस्कार मित्रांनो, एम के ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, पोलीस भरतीचा अजून एक महत्त्वाचा अपडेट मित्रांनो, तर नवीन पोलीस भरतीला विरोध करत आहेत मित्रांनो उमेदवार. आता कुठले उमेदवार विरोध करत आहेत मित्रांनो, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आता काही उमेदवार म्हणतात की कुठल्या न्यूजपेपरमध्ये आलेले, तर सर्वात अगोदर मी तुम्हाला तेच सांगतो आहे. तर लोकमत न्यूजपेपर तुम्ही बघू शकता मुंबई, तर पेज नंबर 4, फेब्रुवारी 13, 2024. ओके, तर हे झालं पुरावा मित्रांनो. उमेदवार विचारतात म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. तुम्हाला हा पेज पाहिजे असेल, तर हा फोटो पाहिजे असेल, तर आमच्या टेलिग्रामला अवेलेबल आहे, तिकडे जाऊन तुम्ही डाउनलोड करून बघू शकता. आता मुंबई पोलीस दलात प्रतीक्षा यादीत असून गेल्या वर्षभरापासून नियुक्तीपत्र मिळालेले नाहीत. असे जवळपास 125 पेक्षा अधिक 22 पोलीस उमेदवार जे उमेदवार वेटिंगला आहेत ना मित्रांनो, तेच उमेदवार विरोध करत आहेत. आलं लक्षात? आता या उमेदवारांनी एकनाथ शिंदे सरांना, म्हणजे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, यांच्याशी भेट झाली, मग चर्चा झालेली आहे. लवकरच हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिलेले आहेत मित्रांनो. नेमकं प्रकरण काय ते तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, 2023 मुंबई पोलीस दलात 8,070 जागांसाठी भरती प्रक्रिया घेण्यात आलेली आहे. तर या भरती प्रक्रियेमध्ये 8,070 उमेदवारांची निवड झाली, पण 9,000 उमेदवार वेटिंगला आहेत. तर वेटिंगला का लावतात मित्रांनो, ज्यांची निवड झालेली आहे त्यामध्ये काही उमेदवार वैद्यकीय चाचणीमध्ये अपात्र म्हणा किंवा दिलेल्या टायमिंगमध्ये हजर न झाल्यास तर वेटिंगच्या उमेदवारांना घेतले जातात, बरोबर ना. आता असे नाही की 9,000 उमेदवार वेटिंगला आहेत म्हणजे 9,000 उमेदवारांना घेतले जातात, असं नसतं मित्रांनो. प्रत्येक कास्ट वाईजनुसार, आता एका दुसऱ्या उमेदवारांना काही उमेदवारांचे नाव काही कारणास्तव रद्द झाले तर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना घेतली जातात, ही गोष्ट सर्वांना माहीतच आहे. असं काही झालेलं आहे पण प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना बोलवले नाही असे उमेदवारांचं म्हणणं आहे. आता मी तुम्हाला क्लिअर सांगतो, आता 8,070 उमेदवारांची भरती झाली आणि 9,000 उमेदवार वेटिंग आहेत. आता ओपन किंवा SBC एक कुठल्याही कॅटेगरी पकडा आणि पूर्ण जागांमध्येच पकडा, पूर्ण 8,070 जागांमध्ये 300 ते 350 उमेदवार गैरहजर आहेत. त्यांना नियुक्तीपत्र मिळालेलं आहे, त्यांचं फायनल सिलेक्शनमध्ये म्हणजे फायनल निवड यादीमध्ये नाव आहे, तरी पण ते हजर झाले नाही. तर त्यांचं कारण असतं, काही कारणांमुळे ते हजर झालेले नाहीत. तर त्यांना एकदा दोनदा वॉर्निंग दिली जाते, मेसेज केली जाते, सांगितली जाते, तरी पण ते हजर न झाल्यास मग त्यांची नियुक्ती रद्द करून वेटिंगच्या उमेदवारांना घेतली जाते. कास्टनुसार मित्रांनो, ज्या कास्टमध्ये ज्यांचं निवड झालेलं आहे ते आले नाही तर त्याच कास्टच्या उमेदवारांचे जे वेटिंग असतात त्यांना घेतली जाते, बरोबर ना. आता वेटिंगचेच उमेदवार विरोध करत आहेत, बाकी तर दुसरे कुठलेही उमेदवार विरोध करत नाही मित्रांनो. इथं असं नाही की 9,000 उमेदवार वेटिंग म्हणजे 9,000 घेतली जातात, असं होणार नाही मित्रांनो. लय झालं त्या कास्टमध्ये 5-10, 5-10, प्रत्येक कास्टमध्ये 5-10, 5-10 काही प्रॉब्लेम असते जे निवड झालेले आहे त्यांचं, तर त्यांनाच घेतली जाते आणि वेटिंगचेच उमेदवार विरोध करत आहेत. बाकी मी म्हणतो मित्रांनो, तर तुम्ही वेटिंगमध्ये आणा, नवीन भरतीची जाहिरात येत आहे मित्रांनो, तर त्याची तुम्ही तयारी करा ना. वेटिंगचं लागलं नशीब म्हणा, नाहीतर नवीन भरती निघतच आहे, त्याची तयारी तुम्ही चांगल्याप्रमाणे करा. तर मागील वर्षी जे वेटिंगला आहेत त्यातले 120-150 आसपासच उमेदवार आहेत, तर त्यांनीच विरोध केलेलं आहे मित्रांनो. बाकी कुठल्याही प्रकारचे म्हणजे दुसरे उमेदवार नवीन भरती करू नका असे काही विरोध केलेले नाही. लवकरच याची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे मित्रांनो, तुम्ही या भरतीची तयारी करा. तर वेळोवेळी आम्ही तुम्हाला पोलीस भरतीचं अपडेट, लहानातलं लहान अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहे. तसेच मित्रांनो, टेलिग्रामचं लिंक पण व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल, तिथंही जॉईन करून घ्या, तिथंही सर्व तुम्हाला PDF फाईल सर्व तिथं मिळून जाईल. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. मित्रांनो, तुम्ही तर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक छान आणि जबरदस्त पुस्तक आहे मित्रांनो, 45,000+ जम्बो पुस्तक. तर सिद्धेश्वर हडबे सरांचं पुस्तक आहे मित्रांनो, केवळ एक साधे बुक नाही तर एक स्मार्ट बुक आहे. लेटेस्ट 2023 झालेले सर्व प्रश्नपत्रिका यामध्ये समावेश आहे मित्रांनो, म्हणजे 2004 ते 2023 झालेले सर्व प्रश्नपत्रिका, जवळपास 425 प्रश्नपत्रिका या पुस्तकमध्ये समावेश आहे. प्रश्नपत्रिकांच्या शेजारी तुम्हाला QR कोड मिळेल मित्रांनो, ते QR कोड तुम्ही गुगल लेन्सद्वारे स्कॅन करा, मग तुम्हाला स्पष्टीकरण सहित सर्व तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे मित्रांनो माहिती. ओके, तर सिद्धेश्वर हडबे सरांचं 45,000+ जम्बो नवीन पुस्तक आहे मित्रांनो, मार्केटमध्ये सर्व बुक स्टॉलवर ही पुस्तक अवेलेबल आहे. तुम्ही तर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्याकडे पुस्तक असणे अतिशय गरजेचं आहे मित्रांनो.